नमस्कार मित्रांनो आरोग्यबाग भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो आरोग्यबाग भरतीविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तुम्हाला पाहायला मिळते हॉल तिकीटबाबत मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो हॉल तिकीट कधी मिळणार आहेत याची सुद्धा माहिती आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत पाहणार संपूर्ण व्हिडिओ पाहा संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअर होऊन जाईल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहेत जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारच्या फ्रीमध्ये मिळणाऱ्या व्हिडिओसाठी चला तर मग संपूर्ण माहिती सविस्तररित्या पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी आलेलो आरोग्य विभागाचा ऑफिशियल पोर्टल ही आहे आणि याच ठिकाणी मित्रांनो तुमच्या हॉल तिकीट्स येणार आहेत आता हॉल तिकीट्स डाऊनलोड करण्यासाठी काय करायचं बघा मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावरून जाऊन तुम्ही डायरेक्टली तुमचं जे काही हॉल तिकीट्स आहेत ते डाऊनलोड करू शकता आता बघा हॉल तिकिट्स बाबत मोठा निर्णय मित्रांनो असा होता तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी बघा ग्रुप डी ॲडमिट कार्ड्स विल बी मेड लाईव्ह म्हणजेच लवकरच तुमचे जे काही ग्रुप डीचे हॉल तिकिट्स आहेत ते लाईव्ह करण्यात येतील असं त्यांनी सांगितले आहे परंतु मित्रांनो प्रत्यक्षात जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काल तुमचे हॉल तिकीट्स आलेले होते होते आणि त्याबाबतची माहिती मी तुम्हाला कालच त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली होती की हॉल तिकीट आलेले होते काही विद्यार्थ्यांनी डाऊनलोड सुद्धा केले आहेत त्याचबरोबर मित्रांनो जे काही हॉल तिकीट्स डाउनलोड झालेले त्या ते विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार तर मित्रांनो बघा ते जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना दोन प्रकारचे त्या ठिकाणी हॉल तिकीट्स आहेत म्हणजे परीक्षेच्या वेळामध्ये दोन प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतात एक म्हणजे बारा ते दोनच्या दरम्यानचा एक पेपर आहे एक म्हणजे दोन ते चार दरम्यानचा पेपर त्या ठिकाणी आहेत परंतु जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं ग्रुप डीची जी काही जाहिरात होती त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला होता की चाळीस पद जी काय आहेत तर ती चाळीस पदं एकाच शिफ्टमध्ये त्या ठिकाणी होतील आणि बारा ते दोनच्या दरम्यान ती परीक्षा होईल असं त्यांनी सांगितलं होतं परंतु काल जे काही हॉल तिकीट्स विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलेले आहेत तर त्यामध्ये तफावत आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच दोन प्रकारच्या त्या ठिकाणी दोन शिफ्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बघा पहिल्या शिफ्टमध्ये तर म्हणजे अकुशल किंवा कुशल जे काही पद आहेत ते होऊ शकतात आणि सेकंड शिफ्टमध्ये कुशल किंवा अकुशल त्या ठिकाणी पद होऊ शकतात म्हणजेच मित्रांनो पहिल्या शिफ्टमध्ये कुशल होऊ शकतात दुसऱ्या शिफ्टमध्ये अकुशल होतील किंवा मग पहिल्या शिफ्टमध्ये अकुशल होतील किंवा मग दुसऱ्या शिफ्टमध्ये अकुशल पदांची त्या ठिकाणी परीक्षा होऊ शकते अशी या ठिकाणी माहिती आहे परंतु सविस्तरित्या जी काही संपूर्ण माहिती ती आपल्याला हॉलटिकिट्स आल्यानंतरच त्या ठिकाणी कळणार आहे परंतु जाहिरातीनुसार जी काही पद आहेत ती एकाच शिफ्ट मध्ये त्या ठिकाणी होणार होती बारा ते दोनच्या दरम्यान तुमची परीक्षा त्या ठिकाणी घेतली जाणार होती असं स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे परंतु हॉल तिकीट्स जे काही विद्यार्थ्यांनी डाउनलोड केले आहेत काल तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे दोन टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले आहेत त्याच कारणास्तव त्यांनी ते हॉल तिकीट्स त्या ठिकाणी वापस घेतले असतील म्हणजे जी काही लिंक त्यांनी ओपन केलेली होती त्या ठिकाणी उपलब्ध केलेली होती या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं आपण जर मित्रांनो खाली गेलं तर या ठिकाणी बघा ग्रुप डी साठीची लिंक त्यांनी उपलब्ध करून दिली होती काल परंतु ती लिंक मित्रांनो आता या काढण्यात आली तीच त्या ठिकाणी कारण असू शकतात म्हणजे की हॉल तिकीटचे जे, जे काही प्रॉब्लेम असतील मोठा गोंधळ त्या ठिकाणी झालेला असेल तो म्हणजे असा की दोन त्या ठिकाणी शिफ्ट दाखवत असतील त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचे जे, जे काही हॉल तिकिट्स आहेत ते आज येतील असं त्यांनी सांगितलं होतं तो मला मेसेज सुद्धा मी कालच दाखवलेला आहे तर अशा प्रकारची या ठिकाणी माहिती होती की हॉल तिकिट्सबाबत अजूनपर्यंत या ठिकाणी कुठल्या प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाहीये हॉल तिकीट आलेले होते काल आलेले होते परंतु आता त्यांनी ती लिंक त्या ठिकाणी के बंद केले त्याचबरोबर मित्रांनो खूप सारे विद्यार्थी कमेंट्समध्ये सांगत होते की एकतीस ऑक्टोबरला जी काही परीक्षा होणार आहे ग्रुप डीची ती परीक्षा रद्द होईल म्हणून तर बघा मित्रांनो तुम्हाला माहिती कुठून मिळते ती काही मी सांगू शकत नाही परंतु ग्रुप डीची परीक्षा सुद्धा रद्द होणार नाही जशाप्रकारे मित्रांनो ग्रुप सीची जी काही परीक्षा झाली चोवीस ऑक्टोबरला तशाच प्रकारे मित्रांनो एकतीस ऑक्टोबरला सुद्धा ग्रुप डीची परीक्षा त्या ठिकाणी पार पडणार आहे परीक्षा रद्द होणार नाहीये ना तर या संभ्रमात तुम्ही राहू नका की परीक्षा रद्द होईल म्हणून परीक्षा ही, ही होणारच आहे आणि हॉल तिकीट्स जे आहेत ते तुमच्या आज संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळून जातील डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरून जाऊन तुम्ही डायरेक्टली तुमचं ग्रुप डीच हॉल तिकीट्स डाउनलोड करू शकता आता बघा मित्रांनो तुम्ही जर ग्रुप डीसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे की हो मी ग्रुप डीसाठी अर्ज केला आहे म्हणून तर अशा प्रकारची महत्वाची माहिती आपण या ठिकाणी हॉल तिकीट बाबत पाहिलेली की आज तुमच्या हॉल तिकीट्स त्या कुठल्याही परिस्थितीत उपलब्ध होऊन जातील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद